आदिवासी। अरे आदिवासींचा आवाज कोणी दाबला तर आपल्याला काही पुढच्या काळात परवडणार नाही, म्हणून आवाज जोरातच आला पाहिजे। इथे मंचावरती उपस्थित ज्यांच्यामुळे आपला आदिवासी समाज घडला असे भगवान बिरसा मुंडा त्यांची प्रतिमेला वंदन करतो, आदिवासी तंटा भील भगवान तंटा भील यांच्या प्रतिमेला वंदन करतो, ज्यांनी या परिसरामध्ये आदिवासी समाजात सोबत सोबत सर्व जाती धर्माच्या समाजांना सोबत घेऊन एक चांगल्या प्रकारचं काम उभं करून दाखवलं, शिक्षण क्षेत्रात सिंचन क्षेत्रात ज्यांच्या प्रेरणेने ही कामं झाली असे थोर स्वातंत्र्य सैनिक माझे पंजोबा स्वर्गीय धनाजी नाना चौधरी, तसंच आपल्या पाल गावाला आपल्यासारख्या पूर्वजांच्या आपल्या पूर्वजांच्या सहकार्यामुळे पाल गावाला आपल्या पाल पट्ट्याला जी ओळख निर्माण झाली आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व इथे काम करत आहोत असे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय लोकसेवक बाळासाहेब चौधरी, ज्या आदिवासी नेत्यामुळे या संस्थांमध्ये आदिवासी समाजाला प्राधान्य मिळालं आणि आदिवासी समाजाला न्याय मिळाला असे स्वर्गवासी वजीर बाबा तडवी आपल्या मंचावरती उपस्थित, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सन्माननीय आमदार आदरणीय श्री दादा चौधरी, आपल्या काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष, आदिवासी नेता म्हणायला वावगं नाही कारण आदिवासी समाजासाठी त्यांचं भरभक्कम काम आहे, आदिवासी समाजासाठी ते सदैव मांडतात, अशा आमच्या आदरणीय काकू प्रतिभाताई शिंदे सोबत आलेले काँग्रेस पक्षाचे इथले निरीक्षक जम्मू काश्मीरचे माजी आमदार आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेस पक्षाची बाजू जी आहे काश्मीरमध्ये त्यांनी एकदम भरभक्कमपणे सांभाळून ठेवली असे आदरणीय गुलाम रजा साहेब, तसेच आपल्या मंचावरती उपस्थित आपल्या दोन्ही तालुक्यामधले आदिवासी समाजातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, खरं तर ते वयाने माझे आजोबाच लागतील पण त्यांचं वागणं कधी आजोबांसारखं नसतं ते माझे काकाच लागतं असं मला वाटतं, असे आमचे हामिद भाईका काका आणि असे आमचे मासूम काका दोन्ही तालुक्यातले दोन्ही सन्माननीय ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक, मंचावरती बसलेले आदिवासी गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि उपस्थित सर्व आदिवासी बांधवांना, आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत या 2024 निवडणुकीला समोर जाण्यासाठी आणि आपण त्यानिमित्त एक आदिवासी मेळावा आपल्या पाल गावामध्ये आयोजित केलेला आहे। खरं तर आदिवासी समाजाबद्दल किती पण बोललं आणि आदिवासी समाजाचं मानव जातीसाठी काय योगदान आहे काही नवीन सांगावं लागणार नाही। 2000 वर्षापूर्वी सगळीच लोक जंगलात राहत होती आणि या जंगलातल्या लोकांपासून आज शहरातल्या लोकांचा उद्धार झालेला आहे, शहरातील लोकांना विसरून चालणार नाही। आज जर कधी शहरातली लोक म्हणत असतील की हे काय आदिवासी जंगलात का राहतात, असे कपडे का घालतात, असं काम काय करतात, अरे तुम्ही समजलं पाहिजे की इथूनच आपली संस्कृती सुरू झालेली आहे, इथूनच आपला उद्धार झालेला आहे आणि इथून आपण शहरापर्यंत पोहोचले आहोत असा आपला आदिवासी समाज आहे। आज आपल्या रावेरावल विधानसभा परिसरामध्ये अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। मला उमेदवारी जाहीर करण्यात आली काँग्रेस पक्षाकडनं, मी फार भाग्यवान आहे पण मला वाटत नाही की उमेदवारी फक्त माझ्यासाठी आहे, ही उमेदवारी जी आहे ती आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आहे आणि आपल्या सर्वांच्या हक्कासाठीच मला लढायचं आहे। आपल्या विधानसभेमध्ये आदिवासी समाजाचा आवाज मांडण्यासाठी महाविकास आघाडीने ज्या ज्या नेत्यांना जबाबदारी दिलेली त्या सर्वांना आपल्या आदिवासी समाजासाठी लढण्यासाठी एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे की त्यांची प्रश्न त्यांची समस्या त्यांच्या अडीअडचणी ऐकून त्या विधानसभेपर्यंत राज्यामध्ये लोकांपर्यंत मांडणं हे फार गरजेचं आहे। कारण आज आपण एकंदरीत जर कधी महाराष्ट्र राज्यामध्ये परिस्थिती पाहतो, तुम्ही सर्व लोक रावेरावलची असाल, आपल्या परिस्थिती आपली समस्या आपल्या गटरीपासून आपल्या रस्त्यापासून आपल्या लाईटच्या पोलापर्यंत सुरू होते हे मला मान्य आहे पण त्याच्या सोबत सोबतच आज आपल्या आदिवासी समाजाच्या आरक्षणावरती सुद्धा बोट ठेवलं जाते। तुम्ही हे विसरू नका, मी कोणत्या समाजाबद्दल वैयक्तिक बोलणार नाही, कोणत्या समाजाला वाईट म्हणणार नाही पण आज आपल्या आदिवासी समाजावरती आरक्षणावरती बोट ठेवलं जात आहे आणि आदिवासी समाजाला दिशाभूल करण्याचं काम हे महायुती सरकार करते, महायुतीचे लोक करतायत। मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे सर्वांगीण विकास होणं सुद्धा आपला गरजेचं आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मागच्या 7.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार होतं, आपल्याला फक्त 2.5 वर्ष सत्तेमध्ये मौका मिळाला आणि तो मौका सुद्धा अशा काळामध्ये मिळाला की जेव्हा कोरोनाचं लॉकडाऊन होतं। पण या मूलभूत सुविधांसोबत सोबतच जर कधी आपले प्रश्न
वरपर्यंत पोहोचले नाही आणि वरच्या प्रश्नांना न्याय मिळाला नाही तर तुम्ही मला सांगा की आपलं जर कधी आदिवासी समाजाचं आरक्षणच उरलं नाही तर आपले रस्ते गटरी बांधून त्याचा काय फायदा. आपली मुलं जर कधी आज शिकून अधिकारी बनतायत तर त्या बाबासाहेबांनी दिलेल्या या आरक्षणामुळे बनतायत. आपली मुलं जर कधी चांगल्या कॉलेजला शिकू शकतात तर या आरक्षणामुळे शिकू शकतात. आपल्या मुलांना आपण ते हक्काचा जो सन्मान मिळतोय आदिवासी बांधव म्हणून या आरक्षणामुळे मिळतोय हे आपण विसरून चालणार नाही. म्हणून या पुढच्या काळामध्ये या महायुती सरकारला धडा शिकवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जी आपल्या आदिवासी बांधवांची ज्या प्रकारे दिशाभूली करताय ती काही योग्य नाही आणि त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळू शकणार नाही आणि तुमच्यासाठी वाटेल तितके वर्ष आम्ही लढायला तयार आहोत, वाटेल तितके वर्ष आम्ही झगडायला पण आपल्या आरक्षणाला आमच्या आदिवासी बांधवांना त्यांचा केस पण हलणार नाही अशा प्रकारची शाश्वती मी तुम्हाला देतो. कोणी धक्का लावू शकणार नाही, मी कोणाला धमकवत नाही, कोणाला चेतावणी देत नाही, पण ज्या सत्याच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे तो आदिवासी घराघरामध्ये कशा प्रकारे रुजला आहे. मागच्या 3 महिन्यांमध्ये मी संपूर्ण मतदारसंघाच्या खेडेखेडे गावागावांमध्ये जाऊन दौरा केला, लोकांशी बोललो, समस्या समजून घेतल्या, अडीअडचणी समजून घेतल्या, सोडवायचा प्रयत्न केला. आणि मी आपल्या चोर बोरखेडा गावामध्ये गेलेलो होतो. तिथे एक आमच्या माता होत्या तर तिकडचा पहिला लोकनियुक्त सरपंच होता आणि त्यांचं उदाहरण मी संपूर्ण पुढे जितक्याही लोकांना भेटलो आदिवासी समाजातल्या लोकांना भेटलो त्यांना सांगितलं. त्यांच्या घरी मी गेलेलो असताना त्यांच्या घरामध्ये आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटो होता. आणि मी त्यांना जाऊन विचारलं की काकू हा फोटो तुमच्या घरामध्ये काय करतोय. मग त्या काकू बोलला अरे हे तर आपलीच आहे ना. त्यांनी सांगितलं हे तर आपलीच आहे ना. अशा प्रकारचा काँग्रेसचा विचार जो आहे म्हणजे इंदिरा गांधींपासनं, नेहरूजींपासनं, राजीवजी गांधींपासनं ते आता राहुलजी गांधींपर्यंत काँग्रेसचा विचार जो तो प्रत्येक आदिवासी घरामध्ये आहे. कारण तुम्हाला मी सांगतो की 20-30 वर्षापूर्वी जेव्हा इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान होत्या तेव्हा प्रत्येक आदिवासी समाजाला घर बांधण्याचं काम त्यांनी करून दाखवलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रति सन्मान आहे. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला काही सांगण्यासारख्या नवीन नाही. पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता कशा प्रकारचं राजकारण चाललंय. मला तुम्ही सांगा की काँग्रेसचा मतदार जो आहे तो काही एक ठराविक समाज नाही. सर्व समाज प्रत्येक उमेदवाराला मतदान करत असतात हे आपल्याला मान्य करावं लागणार आहे. पण त्याच्यासोबतच आदिवासी समाज हा प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचा मतदार आहे. मागासवर्गीय समाज हा काँग्रेस पक्षाचा मतदार आहे. अल्पसंख्याक समाज हा काँग्रेस पक्षाचा मतदार आहे. आता तुम्ही मला सांगा की सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये पाहता जर कधी या प्रत्येक समाजाची कोणी मंडळी उभी केली करण्यात आली फक्त आपल्या मतदारसंघात नाही बाकी सर्व मतदारसंघात उभी केली करण्यात आली तर या मताचं काय होणार आहे. विभाजन होणार आहे आणि हे विभाजन झाल्यावरती फक्त एकच पक्ष निवडून येईल तो कोणता तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही. आणि या महायुतीच्या सरकारला जर कधी आपण निवडून आणलं तर आपली चुकी होणार आहे आणि आपल्या म्हणजे 5 वर्ष जे आहे ते आपल्याला परत चटके भोगावे लागतील. ही आमची तळमळ जी आहे ती माझ्या स्वतःसाठी नाही किंवा माझ्या परिवारासाठी नाही, ही तळमळ तुमच्यासाठी आहे. कारण मला येणाऱ्या 50-60 वर्ष जे ते तुमचा मुलगा, तुमचा लहान बंधू बनून काम करायचंय. तुमच्या पुढे जाण्या इतका मी मोठा सुद्धा नाही, तुमच्या शब्दाबाहेर जाण्या इतका मोठा सुद्धा मी नाही. पण ही सर्व कार्य जी आहे ते आपल्या सर्वांना तुमच्या आशीर्वादात, तुमच्या मार्गदर्शनात जी आहे ती जबाबदारीने करावी लागणार आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या मतदारसंघाचा खूप खूप मोठा विकास केला. जवळपास रावेरच्या एका टोकापासून यावलच्या दुसऱ्या टोकापर्यंत 11 धरणं बांधली, विविध प्रकारच्या शिक्षण संस्था त्यांनी उघडल्या, विविध प्रकारच्या शिक्षण संस्थांना त्यांनी मंजुरी दिली आणि अशा प्रकारे आपली मंडळी जी आहे ती शेती करू लागली, शिकू लागली. काँग्रेसच्याच काळामध्ये साखर कारखाना आपला निर्माण झाला, काँग्रेसच्याच काळामध्ये सुतगिरणी निर्माण झाली, पेपर मिल निर्माण झाली आणि या सर्व ठराविक संस्था ज्या आहेत त्या बंद पाडण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या ज्या 3 प्रमुख समस्या होत्या त्या फार छोट्या होत्या मला तरी वाटतं. पण आपल्या तिडा मोहमांडलीचा जो रस्ता असेल, आपल्या पाल खिरोदापासनं फैजपूरपासनं पालपर्यंतचा जो रस्ता असेल, रावेरपासनं सहस्त्रलिंग मार्गे पालपर्यंतचा रस्ता असेल, रावेरपासनं आबोळापर्यंत पालपर्यंतचा रस्ता असेल, ही सर्व कामं शिरीषदारांनी नेटाने मंजूर करून घेतली आणि ती आता जवळपास पूर्णत्वात येत आहे. या सर्व गोष्टी आपण 2.5 वर्षामध्ये करू शकलो, थोड्याफार प्रमाणात कमी सुद्धा पडलं हे मान्य करावं लागेल. कारण महायुतीच्या सरकारने जो निर्धार केला होता की विरोधक आमदारांना जो आहे तो निधी मिळू द्यायचाच नाही आणि अशा प्रकारचं छलकपटीचं राजकारण त्यांनी केलेलं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपलं महाविकासचं सरकार येत आहे आणि हे महाविकासचं सरकार जे आहे ते सर्व जाती धर्म पंथांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे, सर्वांचा सर्वांगीण विकास करणारं सरकार आहे आणि समाजातल्या पहिल्या घटकाला म्हणजे प्रत्येका भाषणात मी सांगतो की समाजातला पहिला घटक म्हणजे
आदिवासी बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये हक्क दिलेला आहे प्रत्येक आदिवासीला की तो समाजातला शेवटचा घटक नाही, तो समाजातला पहिला घटक आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे। अशाच प्रकारे कामगिरी आपल्याला सर्वांना करायची आहे। तुम्ही सर्व इथे आलात, दादांच्या श्रीज दादांच्या एका हाकेवरती इथे सर्व उपस्थित झालात। चांगल्या प्रकारचा आदिवासी मेळावा आपल्या इथे पार पडतोय आणि हे आदिवासी मेळाव्याला सुद्धा भेट पाडण्याचं काम काही लोक करू इच्छितात। मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक ठिकाणी विविध प्रकारच्या अफवा आम्हाला ऐकायला मिळतात, विविध प्रकारच्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात, पण मला फक्त तुम्हाला एवढं सांगावं असं वाटतं की अफवा आणि भूलतापांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका। ते सगळं कारण मी तुम्हाला वैयक्तिक भेटल्यावरती सांगेल, मंचावरती मी बोलू शकत नाही, पण या सर्व अफवा ज्या आपल्या समाजात पसरत आहे याच्यामुळे नुकसान जे आहे ते आपल्या युवा पिढीचं होत आहे। या युवा पिढीला सध्या जर कधी शिक्षण नसलं तर शिक्षण देऊन आपल्याला त्यांना समजवून गोष्टी समजवणं गरजेचं आहे की बाबा रे असं नाही तसं आहे। तुम्ही विविध प्रकारचे व्हिडिओ सुद्धा मतदारसंघामध्ये पाहिले, कशा प्रकारच्या गोष्टी आपल्या माता भगिनी आवरायचा प्रयत्न करत होता पण आवरू शकत नव्हत्या कारण ती मुलं ऐकत नव्हती। अशा सगळ्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडून गेल्या, पण त्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये घडू द्यायच्या नाहीये। आपल्या मुलांना सांभाळून घ्यायचंय, त्यांच्यासाठी खंबीरपणे उभं राहायचंय, त्यांना शिक्षण द्यायचंय आणि त्याच्यासोबत सोबत प्रत्येक आदिवासी घरातला मुलगा काही ना काही काम त्याच्या हाताला राहील याच्या प्रकारचा आपल्याला विचार करायचा आहे। आणि तो विचार जो आहे तो फक्त महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षच करतो, महायुती सरकार हे करत नाही। महायुती सरकारचं फक्त एकच निर्धार आहे की जातींना जातींच्या विरोधात भांडवायला लावा, धर्मांना धर्माच्या विरोधात भांडायला लावा, पंथांना पंथांच्या विरोधात राहायला भांडायला लावा। जर कधी त्यांचा असा दावा असेल की हिंदू धर्मात ते वाद लावत नाही तर तुम्ही असं समजू नका। आम्ही दवडून पाहतोय की हिंदू धर्मात सुद्धा महायुती सरकार जे आहे ते जाणून बुजून वाद लावते आणि त्या सर्व धर्मांना जातीपंथांना भांडायला लावते। म्हणून तुम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे। तुम्ही सर्व विविध गावांमधून आलेले आहात, माझी तुम्हाला विनंती आहे की आज आपण इथून घरी गेल्यावरती आपल्याला आपल्या गावाची जबाबदारी घ्यायची आहे, आपल्याला आपल्या बूथची जबाबदारी घ्यायची आहे, आपल्याला बूथच्या मतदारांची जबाबदारी घ्यायची आहे की जास्तीत जास्त मतदार जो आहे तो या महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाला कशा प्रकारे मतदान करेल त्याचं आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे। खरं तर महाविकास आघाडीने न्याय दिलेला आहे आणि तो आपण चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पाहतोय। आज आपल्या आदिवासी समाजाच्या तडवी समाजाच्या एका नेत्यांना त्यांनी तिकडनं उभाठाकडनं लढायची संधी जी आहे ती दिलेली आहे। त्यांच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुमचे जितके नातेवाईक असतील त्यांना तुम्ही फोन करून सांगा की आमच्या उमेदवाराकडे तुम्ही लक्ष ठेवा। कारण तुम्हाला सांगतो की प्रतिनिधित्व आहे ते योग्य झालं पाहिजे, योग्य मार्गाने झालं पाहिजे आणि त्यांच्यासारखं योग्य प्रतिनिधित्व कोणी इकडे करू शकणार नाही। मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे कारण त्यांचा शिक्षण क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव आहे। राजू तडवी साहेब जे शिक्षण क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव आहे मुंबईमध्ये असल्यावरती ते आपल्या आदिवासी बांधवांच्या समस्या ज्या आहेत त्या आवर्जून सोडवत असतात आणि त्यांच्या मागे सुद्धा आपण सर्व खंबीरपणे इथे उभे राहू। एवढंच मी तुम्हाला या कार्यक्रमानिमित्त सांगतो। तुम्ही सर्व एवढ्या उन्हाचे सुद्धा इथे आलात, खरं तर वातावरण गरमच पाहिजे, थंड असलं की मग जरा त्रासच होतो, म्हणून आहे वातावरण जे गरम आहे असंच वातावरण आपण 20 तारखेपर्यंत ठेवू। माझ्या वक्तव्यामध्ये कोणाचा अपमान अवमान झाला असेल तर तो अपमान अवमान करण्या इतका मी मोठा नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण या पुढच्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादात, तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनात आणि तुमच्या सर्वांच्या छत्रछायामध्ये मला लढायचं आहे, मला लोकांची कामं करायची आहे, तर तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या। आणि येत्या 29 तारखेला म्हणजेच मंगळवारी सकाळी 9:30 वाजता आपण आपल्या महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरणार आहोत, म्हणून आपली हजेरी जी आहे ती तिथे दाखवणे मी अपेक्षित करतो। एवढंच या मनोगतानिमित्त तुम्हाला सर्वांना सांगतो आणि माझे मनोगत थांबवतो। जय हिंद।